तर कसं काय यवतमाळकर, माझं नाव सर्व आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल यवतमाळ सिटीवर. तर मित्रो, घरात बसून बसून जर तुम्ही बोर झाले असाल, जर तुम्हाला कुठे जायची इच्छा असेल परंतु तुम्ही यवतमाळच्या बाहेर जाऊ शकत नाही, काही रिझन असेल किंवा तुमची मैत्रीण मित्र म्हणत असेल की चला कुठेतरी फिरायला जाऊ आणि तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाही की जायला कुठं पाहिजे, तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक असं स्पॉट घेऊन आलो आहे जे यवतमाळवरून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर दूर डिस्टन्सवर आहे आणि इथे तुम्हाला सनसेट आणि सनराईज म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा एक चांगला अनुभव किंवा आनंद तुम्ही इथून घेऊ शकता. सोबतच जर मित्रो इथे बहिरम बाबाचं जे एक देवस्थान सुद्धा आहे, तर तुमच्या परिवाराला किंवा तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण तुम्ही घेऊन इथे येऊन पिकनिक करू शकता. तर जास्त वेळ न करता वळूया व्हिडिओकडे. परंतु व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी सौरभ तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजून जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मेक शुअर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चलो शुरू करा. मित्र हो, यवतमाळची ट्रेकिंग पॉईंट व निसर्गरम्य टेकडी तुम्हाला जाम रोडवर होटल व्हेनिशियनपासून 2 ते 3 किलोमीटरच्या डिस्टन्सवर पाहण्यास मिळून जाते. त्यानंतर मित्र हो इथे उत्तम पार्किंगची व्यवस्था केली आहे व सोबतच इथे 2 तुम्हाला मंदिरसुद्धा पाहायला मिळून जाईल. एक म्हणजे दुर्गादेवीचे आणि दुसरे म्हणजे भैरंबाबाचे. ज्या आपल्या विदर्भामध्ये भैरंबाबाला खूप लोक मानतात आणि त्यांचं जे मुख्य स्थळ किंवा त्यांचं जे मुख्य मंदिर आहे ते तुम्हाला अचलपूर तालुक्यामध्ये भैरम या गावी दिसून पडते. भैरंबाबाचे भक्तजन असल्यामुळे आपल्या यवतमाळमध्येही भैरंबाबांचं हे मंदिर आहे. त्यानंतर मित्रो जे इथे दुर्गादेवीचं मंदिर आहे तिथले तुम्ही दर्शन करून घ्या. इथे छोटीशी दुर्गादेवीची मूर्ती दिलेली आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीची इथे मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळून जाते. तर कमेंटमध्ये जय माता दी कमेंट करणे विसरू नका. आणि आणखी जर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मेक शुअर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या. त्यानंतर मित्रो भैरंबाबांचे दर्शन आपण घेऊया. भैरंबाबाची मूर्ती काही या प्रकारे तुम्हाला दिसायला मिळून जाते. मी कमेंटमध्ये तुम्हाला इथली लोकेशनसुद्धा देऊन देईल, तर तुम्ही या लोकेशनवर जाऊ शकता आणि तुम्ही स्वतः जाऊन इथले दर्शन घेऊ शकता व या छोट्याशा ट्रेकिंग पॉईंटचा तुम्ही ट्रेकिंग करून मजासुद्धा घेऊ शकता. इथे एक भव्य हॉलसुद्धा काढलेला आहे जेणेकरून इथे जे भैरंबाबाला नमस करतात ते स्वयंपाक करतात त्यांच्यासाठी हा हॉल काढलेला आहे, जेणेकरून जर पाऊस वगैरे आला तर ते भाविक भक्त या हॉलचा उपयोग करून त्यांचे जे नवस फेडू शकतात. भैरंबाबाच्या मंदिराला लागूनच तुम्हाला एक शिवलिंगसुद्धा मिळून जाते व एक हनुमानजीचं मंदिरसुद्धा इथे आहे. तर तुम्ही शिवलिंग आणि हनुमानजीचे दर्शन घेणे मात्र विसरू नका. सोबतच मित्रो कमेंटमध्ये जय श्रीराम कमेंट करा. आणि पुन्हा एकदा म्हणतो, जर तुम्ही यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब नसेल केले तर मित्रो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता हनुमानजीचं मंदिर काही या प्रकारे आहे आणि याच्या आतमध्येसुद्धा तुम्ही जाऊन दर्शन करू शकता. चांगलं मोठंच असं बांधकाम इथे झालेलं आहे. बाबाच्या आणि दुर्गाईचे दर्शन घेतलेच. आता तुम्हाला मेन पॉईंट दाखवतो. ही जी पाळी आहे मित्रो, इथे तुम्ही ट्रॅकिंगसुद्धा करू शकता. छोटीशी ट्रॅकिंग आहे म्हणजे 2 ते 4 मिनिटंच लागते तुम्हाला चढायला, परंतु तुम्ही इथे फिरण्यासाठी येऊ शकता. तुमचे आई वडील मित्र मैत्रिणी तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत इथे येऊन तुम्ही जे छोटी पिकनिक किंवा डबा पार्टी वगैरे करू शकता. म्हणजे छोटंसं आणि पाहण्यासारखं हे स्थळ आहे, त्यामुळे मला पण वाटलं की चला यावर व्हिडिओ नक्की बनवलाच पाहिजे. खूप कमी लोकांना या जागेची माहिती आहे. जशी जशी हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल तशी तशी इथे गर्दीसुद्धा वाढेल आणि पावसाळ्यामध्ये इथे खूप जास्त गर्दी असते. मित्रो पावसाळ्यामध्ये या ट्रॅकिंग पॉईंटवर ट्रॅकिंग करण्याची काही वेगळीच मजा आहे. सगळीकडे हिरवं हिरवं असं वातावरण आणि थंडावा सुटत. दोन गोष्टी आठवण येणार, एक म्हणजे पाण्याची बॉटल आणि दुसरं काय ते खायसाठी. कारण चढाई उभी असल्यामुळे खूप लवकर थकू आहे, आम्ही अर्धच चढलो आहे. उभी चढाई आहे त्यामुळे खूप लवकर थकू आहे, म्हणून पाण्याची बॉटल आणून दे. तुम्ही विसरू नका, आम्ही तर विसरलो परंतु तुम्ही नका विसरू. या मित्र, तुम्ही बघू शकता इथे खूप मोठे काळे काळे गोटे आहे. जसे आपला चौसाळ्याला आहे तशाच प्रकारची इथं गोटे आहे आणि वरते एक शंकरजीचं मंदिरसुद्धा आहे. तर चला तर मग शंकरजीच्या मंदिराचं दर्शन घेऊया आणि इथल्या मंदिराची काय विशेषता आहे तेही जाणून. चढाई करताना मात्र तुम्हाला गोट्यावरून चढाई करावी लागेल. आणि मित्र हो, वर तर पोहोचल्यावर तुम्हाला अशा काही प्रकारचे दृश्य पाहण्यास मिळून जाते. एक चांगली बेस्ट जागा ही मित्रांसोबत येण्यासाठी, फॅमिली पिकनिक करण्यासाठी, स्वयंपाक वगैरे जर असते ना, खूप लोक बाहेर स्वयंपाक करायची खूप आवड असते, ते तिथून स्वयंपाकसुद्धा करू शकतात. खूप चांगली जागा आहे, तुम्ही ते येऊ शकता, स्वयंपाक करू शकता, मित्रांसोबत चिल वगैरे पण करू शकता. परंतु इथे आल्यावर कचरा मात्र नका करू, खूप स्वच्छ अशी जागा आहे. म्हणून रिक्वेस्ट आहे मित्रो, इथे जेव्हा येसाल तेव्हा प्लीज इथे कचरा नका करू. त्यानंतर तुम्ही बघू शकता शंकरजी आणि गणपती, सोबतच शंकरजीची एक शिवलिंग आहे आणि एक छोटीशी नंदी आहे. हे छोटंसं मंदिर आहे, याचं बांधकाम सध्या, कारण हे अद्याप इथे लोकं जास्त येत नाही त्यामुळे इथे विकास झालेला नाही आहे. परंतु जेव्हा लोकं इथे येणं सुरू होईल
इथला विकासही हळूहळू होईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे स्वयंपाक झालेला आहे. खूप सारे लोक येतात इथे आपला स्वयंपाक वगैरे करतात. भैरंबाबाला जे लोक मानतात ते लोक या टेकडीवर स्वयंपाकासाठी येतच राहतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे आणि असं दृश्य आपल्या यवतमाळमध्ये खूप कमी ठिकाणावर आहे. त्यामुळे मला वाटलं की तुम्हाला असे दृश्य दाखवण्याचं हे त्यामुळे मला वाटलं की तुम्हाला या टेकडीबद्दल माहिती असावे. तर मित्रो मीही आता खूप थकलो आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.